आपल्या लेखणीने विरोधकांवर निशाणा साधणारे नेते म्हणजे संजय राऊत। आपल्या रोखठोक लिखाणातून संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू अत्यंत खंबीरपणे मांडली। विरोधकांचा कोणताही वार झाला की राऊत आपल्या लेखणीने विरोधकांचा खरपूस समाचार घेतात। पत्रासाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहातही संजय राऊत यांची लेखणी तळपतीये। संजय राऊत कारागृहामध्ये काय करतात याची एक्सक्लुसिव माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। संजय राऊतांचा कैदी नंबर 8959 असाय। सुरक्षेच्या कारणास्तव राऊत यांना आर्थर रोड कारागृहातल्या स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आलंय। कारागृहातील ग्रंथालयात वाचन करण्यामध्ये ते व्यस्त असल्याची माहिती मिळतीय। तसंच टीव्हीवरच्या बातम्यांच्या माध्यमातून बाहेरच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींसंदर्भात ते स्वतःला अपडेट ठेवत असल्याचंही कळतंय। राऊत पत्रकार असल्यानं आणि लिहिण्याची सवय असल्यानं तुरुंग प्रशासनानं त्यांना वही पेन आणि इतर साहित्य पुरवलंय, त्यामुळे कारागृहात राऊतांचा बराच वेळ लिखाणात जात असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। तर संजय राऊत यांचा दिनक्रम कसा असतो, कारागृहात ते काय करतात आपण पाहतोय। संजय राऊत यांचा कैदी नंबर आहे 8959। कारागृहातील ग्रंथालयात वर्तमानपत्र आणि पुस्तकांचं ते नित्यनेमानं वाचन करतात। बऱ्याच वेळा ते टीव्हीवरती बातम्याही पाहतात आणि बऱ्याच वेळ ते लिखाणात व्यस्त असतात। सुरक्षेच्या कारणास्तव इतर कैद्यांपासून त्यांना सध्या दूर ठेवण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।